सर या पीएचडी साठी मी किती भांडण घेतली ना माझं मला माहिती आणि तुम्ही कसं हो औ सर हिचे पीएचडी साठी आमचं अख्खं घरानं भांडायला लागले काका असं नव्हतं करायला पाहिजे तुम्ही सर हे बघा आता माझ्याशी जास्त बोलून काही उपयोगाचं नाही मी रिपोर्ट पाठवला त्यांचं उत्तर पण आलेलं आहे तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली आता माझ्याकडे आला नाही तरी चालेल तुम्ही समजलं हे काय हे काय बरोबर केलं सर असं कुठं असतं काय अरे काय असं सर असं काय करता तुम्ही हे काय बरोबर नाही तुमचं थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू अगं थँक्यू काय म्हणजे वाटूळ केलं त्यांनी याला समजून सांगा काका मला स्कॉलरशिप मिळाली मग सांगा ना लवकर ती मला अनुष्का हो म्हणली काय खरं सांगता अभिनंदन थँक्यू कोणी नाहीये वा खरं सांगू का म्हणजे तुम्ही मला फोर्स केला म्हणून मी तिच्याशी बोलू शकलो नाहीतर काय आयुष्यभर बोलू नसतो शकलो मी पण खरं सांगू का तुम्ही एवढी मदत केली ना म्हणून मला स्कॉलरशिप मिळाली हो नाहीतर माझी पीएचडी कधीच बंद पडली असती एक विचारायचं होतं विचारा ना बघा तुम्ही नाही म्हणू नका एक प्रॉमिस हवं आहे तुमच्याकडनं आधी मला कळू तरी द्या काय विचारायचं आहे म्हणजे काय प्रॉमिस करायचं आहे ते म्हणजे असं कसं डायरेक्ट प्रॉमिस करू ना म्हणजे असं नंतर कळालं की हे आपण करूच शकत नाही मग ते प्रॉमिस केलेलं जाईल ना वाया नाही नाही तुम्हाला जमणार मला खात्री आहे हो हां मग प्रॉमिस सांगा